हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू रप्टेमिया आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट एम एच टी ई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचे पी वाय क्यूज ऑफ चॅप्टर नंबर टू विच इज सॉल्युशन ओके तो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम वी विल स्टार्ट विथअवर क्वेश्चन नंबर वन बघा या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला तर वी हॅव गिवन अ नॉन वोलाटाईल सॉल्युट ऑप्टेन बाय डिझॉल्विंग थ्री पॉईंट फाईव्ह ग्रॅम ऑफ एट नॉन वॉलरटेल सॉल्युट जे आहे ते घेतलं आहे थ्री पॉईंट फाईव्ह ग्रॅम इन हंड्रेड ग्रॅम ऑफ सॉल्वंट आणि त्याच्यासाठी बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन आपल्याला गिवन आहे झिरो पॉईंट थ्री फाईव्ह केलविन ह्या बेसिसवर आपल्याला फाईन करायचं आहे मोलार मास ऑफ सॉल्युट आणि इलिवेशन कॉन्स्टंट पण आपल्याला गिवन आहे आता ह्या अशा क्वेश्चन्ससाठी तुम्हाला जे एक्सपांडेड फॉर्म्युलाज असतात जो छोटावाला फॉर्म्युला असतो दिस इज डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टूच मॉल एम हावाला असतो पण याचा जो एक्सपांडेड फॉर्म असतो एक्सपांडेड फॉर्म कसा असतो बघा तर के बी ॲज इट इज ठेवला आणि हा जो एम आहे विच स्टँड फॉर मुलॅलिटी तर त्याला आपण एक्सपांड करतो ॲज वन थाउजंड इन टू वी टेक ॲज डब्ल्यू बी डब्ल्यू बी म्हणजे काय असतं तर ते असतं सॉल्युटचं मास डिव्हायडेड बाय आपण घेऊ शकतो एम बी जे असतं मोलाड मास ऑफ सॉल्युट इज युअर मोलार मास ऑफ सॉल्युड आणि त्यानंतर इथे घेतो आपण डब्ल्यू ए विच इज मास ऑफ सॉलवड हा एक्सपांडेड फॉर्म माहीत पाहिजे एक्सपेंडेड फॉर्म माहीत असेल तर फक्त थोडीशी रिअरेंजमेंट रिक्वायर्ड असेल आपल्याला फाईन करायचं आहे मोलार मास ऑफ सॉल्युड तो त्यासाठी हे इक्वेशन बघा कसं टर्न आउट होईल तर के बीची व्हॅल्यू जी गिवन आहे ती मी ॲज इट इज घेतली इथे हा जो के बी आहे तो इथे घेतला त्यानंतर वन थाउजंड आपल्याकडे आहे तो मी ॲज इट इज घेतला Into, WB तो, तो Then, हो इल, इन टू जो डब्ल्यू बी आहे तो सुद्धा इथे गिवन आहे दिस इज युअर डब्ल्यू बी तर तो आपण इथे घेतला थ्री पॉईंट फाईव्ह देन आपला गिवन आहे बॉइलिंग पॉईंट इलिवेशन आता हे जेव्हा ऑपोजिट साईडला जाईल तेव्हा ते डिवाईड होईल म्हणून मी ते खाली घेतो झिरो पॉईंट थ्री फाईव्ह इन टू डब्ल्यू ए जो आहे तो आपल्याला सांगितलेला आहे हंड्रेड ग्रॅम ओके okay. तो बघा ह्या क्वेश्चनमध्ये दिसताना बराच सारा डेटा दिसतो बट सॉल्विंग इज प्रिटी मच इझी काही खूप जास्त डिफिकल्टीज दिसणार नाहीत तुम्हाला बघा इथे कट डाऊन करायला झिरो पॉईंट थ्री फाय थ्री पॉईंट फाईव्ह कट कट डाऊन होऊन टेन राहील हंड्रेड थाउजंड ते सुद्धा कट डाऊन होईल आणि टेन राहील आता टू पॉइंट फायटू टेन इंटू टेन जर तुम्ही कराल तर त्याचा आन्सर बनणार आहे टू फिफ्टी दिस विल बी युअर करेक्ट आन्सर विच इज ऑप्शन सी तो दिसताना क्वेश्चनमध्ये खूप सारे कॅल्क्युलेशन दिसत आहेत दॅट डझन मीन की हा क्वेश्चन डिफिकल्ट आहे सॉल्विंग खूप इझी असणार आहे नंबर एकमेकांमध्ये इझिली कट डाऊन होणार आहेत फक्त तुम्हाला तो फॉर्म्युला अप्लाय करता आला पाहिजे चार फॉर्म्युलाज आहेत चार फॉर्म्युलाजचं एक्सपान्शन आहे ते चार फॉर्म्युला जर लक्षात असतील तर हा चॅप्टर खूप सोपा आहे ओके okay. हातातले मार्क्स आहेत अजिबात घालवू नका ठीक आहे चला नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण प्लस यू कॅन सी सीई टी एक्झाममध्ये सीईटी एक्झाममध्ये इथे माझ्याकडे ट्वेंटी सेव्हन क्वेश्चन्स आहेत आणि धीस ट्वेंटी सेव्हन क्वेश्चन्स आर फ्रॉम नाईन शिफ्ट No नऊ शिप्स मधून एवढे क्वेश्चन्स बनलेले आहेत म्हणजे एका मध्ये तीन क्वेश्चन्स असणार आहेत इज इम्पॉर्टंट चॅप्टर तर फोकस ऑन धिस चॅप्टर डू नॉट डू नॉट इग्नोर धिस ठीक आहे चला बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा विच ऑफ द फॉलोइंग कॉन्सन्ट्रेशन टर्म डिपेंड्स ऑन टेम्परेचर वरती कोण डिपेंड करते बघा हे जे सगळे पार्ट आहेत त्यापैकी मोलॅरिटी ही जी टर्म असते ती जनरली काय असते टेम्परेचर डिपेंडंट असते ओके मोलायटी टर्म जी आहे ती असणार आहे टेम्परेचर डिपेंडंट का कारण मोलायटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स बाय वॉल्यूम आता वॉल्यूम जे आहे ते टेम्परेचर बरोबर चेंज होऊ शकतं ओके नेक्स्ट बघू झिरो पॉईंट टू मोलाल ऍक्वियस सॉल्युशन ऑफ ग्लुकोज हैज ऑस्मोटिक प्रेशर ऑस्मॉटिक प्रेशर गिवन आहे आपल्याला टेम्परेचर थ्री हंड्रेड के सांगितलंय तर व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज इफ इट हॅज ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ वन पॉईंट फाईव्ह ओके इथे जर बघाल तुम्ही फॉर्म्युला काय असतो फॉर्म्युला असतो पाय इज इक्वल टू सी आर टी चला ह्यालाच मी असं लिहितो पाय बाय सी इज इक्वल टू आर टी आता टेम्परेचर कॉन्स्टंट आर तर एनीवे कॉन्स्टंट तर इथे इक्वेशन काय बनू शकतं पाय वन बाय सी वन इज इक्वल टू पाय टू बाय सी टू करेक्ट व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट करायचे आहेत पाय व्हॅल्यू आहे फोर पॉईंट नाईन डिव्हायडेड बाय सॉल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे झिरो पॉईंट टू इक्वल टू पाय टू दिलेला आहे आपल्याला वन पॉईंट फाईव्ह त्याच्या रिस्पेक्टमध्ये वी नीड टू फाईन धिस सी टू नवीन कॉन्सन्ट्रेशन काय असेल ते फक्त आपल्याला फाईन करायचं आहे त्यासाठी जर तुम्ही कॅल्क्युलेशन कराल सी टू जो आहे वन पॉईंट फाईव्ह इंटू झिरो पॉईंट टू अपॉन फोर पॉईंट नाईन बनेल बघा क्रॉस मल्टिप्लाय करतोय फक्त क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे हा इकडे गेला अपोजिट साईडला आणि हे इकडे आलं राईट right? आता हे वन पॉईंट फाईव्ह आणि फोर पॉईंट नाईन ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही थ्री घेऊ शकता ओके ॲप्रॉक्सिमेटली okay? काय घेऊ शकतो आपण त्याला थ्री घेऊ शकतो आणि झिरो पॉईंट टू आहे आता त्या झिरो पॉईंट टूला थ्रीने तुम्हाला डिवाईड करायचं त्याचं झिरो पॉईंट झिरो सिक्सच्या आसपास आन्सर बनून जाईल ओके okay? बघा नेक्स्ट क्वेश्चन करूया आपल्याला विचारलंय आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट फॉर आयडियल सॉल्युशन आयडियल सॉल्युशन आहे आयडियल सॉल्युशनसाठी विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉल्स स्टेटमेंट आता इथे तुम्हाला दिसताना ती साईज मे बी दिसत नसेल मी वाचून दाखवतो पहिल्या सॉल्युशनमध्ये बघा काय सांगितलंय तर आयडियल सॉल्युशन ओबेज राहुल लॉ ओवर एंटायर रेंज तर येस दॅट इज करेक्ट राहुल लॉ जे ओबे करतात तेच आयडियल सॉल्युशन असतात ओके okay. आपल्याला फॉल्स सांगायचंय देन नो हीट इज इव्हॉल्व ऑर ॲबॉल्व्ह वेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग आयडियल सॉल्युशन हीट इव्हॉल्युशन होत of of yes, नाही डेल्टा right? एच इथे झिरो बनतो आयडियल सॉल्युशनसाठी दिस इज ऑल्सो गिव्हन वॉल्यूम ऑफ आयडियल सॉल्युशन इज सम ऑफ वॉल्यूम ऑफ टू कम्पोनंट्स येस वॉल्यूम चेंजसुद्धा जनरली आपल्याला दिसत नाही राईट ऑल धीस स्टेटमेंट्स आर करेक्ट म्हणजे लास्ट स्टेटमेंट रॉंग असणारच आहे तर इथे तुम्ही बघितलं तर त्यांनी सांगितलंय वेपर प्रेशर ऑफ आयडियल सॉल्युशन इज हायर ऑर लोअर दॅन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपनं बघा आपण हा असा एक ग्राफ ड्रॉ करतो मध्ये यू कॅन इजिली फाइंड दिस ग्राफ अशा टाइपचा इथे हा जो पॉइंट आहे ह्याला समजा मी घेतलं पी बी नॉट म्हणजे दोन कंपोन्ट पैकी एक आहे बी त्याचं प्युअर स्टेटमधलं वेपर प्रेशर हा झाला पीए नॉट तर ही जी लाईन मी ड्रॉ करतोय जी त्या दोघांच्या मध्ये आहे तर धिस लाईन इंडिकेट्स द पी दॅट इज वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन तर सॉल्युशनचं वेपर प्रेशर जे आहे ऑलवेज दोन्ही कंपोनंटच्या मध्येच असणार आहे ठीक आहे त्यामुळे जे डी आहे तो डी आपल्यासाठी इथे फॉल स्टेटमेंट बनेल नेक्स्ट अ नॉन सॉल्यूशन ऑफ नॉन वॉलाटेल सॉल्युट ऑप्टेन बाय डिझॉल्व्हिंग वन पॉईंट फायव्ह ग्रॅम इन थर्टी ग्रॅम ठीक आहे वन पॉईंट फाईव्ह ग्रॅम इन थर्टी ग्रॅम म्हणजे काय तर हा झाला डब्ल्यू बी हा झाला डब्ल्यू ए ओके इथे मी ए म्हणजे घेतोय सॉल्वंट ठीक आहे एला मी घेतलंय सॉल्वंट आणि बी म्हणजे घेतलाय सॉल्युट आता तुम्ही वन आणि टूच्या टर्ममध्ये जर शिकला असेल तर तुम्ही तसंच रेफर केलं ते चालणार आहे वन म्हणजे सॉल्वंट आणि टू म्हणजे सॉल्युट मग तुम्ही इथे म्हणताना म्हणा डब्ल्यू टू आणि ह्याला म्हणा डब्ल्यू वन ओके तो तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे समजा तो नंबरच्या फॉर्ममध्ये असेल दॅट इज अल्सो करेक्ट मी जे बोलतोय ते सुद्धा करेक्ट आहे कोणतंच रॉंग नाही ओके पुढे बघा काय सांगितलंय सॉल्वमेंट ह्याचं बॉइलिंग पॉईंट इलिवेशन बॉइलिंग पॉइंट इलिवेशन इलिव्हेशन दिलेलं आहे तर कॅल्क्युलेट मुलाल इलिवेशन कॉन्स्टंट राईट बघा इथे काय आहे तर आपल्याकडे फॉर्म्युला जो मगाशी होता तोच डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी जो आपल्याला फाईन करायचा असणार आहे आणि त्यासाठी इकडे आहे वन थाउजंड इंटू डब्ल्यू बी डिवाइडेड बाय एम बी इंटू डब्ल्यू ए आता ह्या फॉर्म्युलामध्ये बघा डब्ल्यू बी आपल्याकडे आहे वन पॉईंट फाईव्ह डिवाइडेड बाय मुला मुलार मास ऑफ सॉलिड पण दिलाय वन फिफ्टी मुलार मास ऑफ सॉलिड दिलाय वन फिफ्टी म्हणजे एम बी झाला डब्ल्यू बी झाला ह्याला इथे मी आधीच कॅन्सल करतो इथे हंड्रेड येऊन जाईल बघा इथे नंतर तो थाउजंड नंबर आहेच आहे तो थाउजंड आणि हंड्रेड कॅन्सल केला तर टेन राहील ओके इथे राहिला आता के बी आणि इथे आहे हा डब्ल्यू ए जो दिला आहे थर्टी तो आता टेन आणि थर्टी तो झाला थ्री बरोबर बड़। तो आता बी काय राहणार बघा टी बीसाठी हा थ्री जो डिव्हिजनमध्ये आहे तो ऑपोजिट साईडला जाईल आणि तो डेल्टा टी बी ला काय होऊन जाईल मल्टिप्लाय होऊन जाईल तो झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह इंटू थ्री बघा अरे पुढचा जो पार्ट असतो ना तो तर मॅथ्सवाला असतो तुम्हाला फॉर्म्युलामध्ये ह्या व्हॅल्यूज टाकना येणं इम्पॉर्टंट आहे एकदा त्या व्हॅल्यूज तुम्ही टाकल्या की मग पुढचं कॅल्क्युलेशन काही डिफिकल्ट नसणार आहे ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे कॅल्क्युलेट ऑस्मॉटिक प्रेशर ऑस्मॉटिक प्रेशर आपल्याला फाईन करायचं आहे फॉर झिरो पॉईंट टू मोलार सॉल्युशन केसीएलचा आहे आणि ॲट झिरो डिग्री सेल्सिअस जर त्याचा ऑफ फॅक्टर गिवन आहे वन पॉईंट एट थ्री सगळंच दिलेलं आहे बघा पाय इज इक्वल टू पाय इज इक्वल टू आय सी आर टी तर बरं म्हणजे आय का घेतला तर इथे बघा इलेक्ट्रोलिटिक सॉल्युशन आहे हा इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे काय आयन्स बनवतो हो जो कोणता स्पेसिज आयन्स बनवतो हो त्या केसमध्ये आपल्याला हा ऑफ फॅक्टर घ्यावा लागतो राईट मग आता इथे घ्यायचं आहे आपल्याला आय इज वन पॉईंट एट थ्री इन टू सी जो आहे तो असणार आहे झिरो पॉईंट टू आरसुद्धा दिला आहे त्यांनी पाठ काढायची गरजच नाही इथे पण लक्षात ठेवायचा असं नाही करायचं की इथे दिलं आहे म्हणजे लक्षात नका ठेवू कायम डोक्यात असलं पाहिजे आरचे व्हॅल्यू आणि टेम्परेचर त्यांनी सांगितलं आहे टू सेवन्टी थ्री ओके आता ह्याचं फक्त तुम्हाला आन्सर फाईन करायचा आहे थोडे ॲप्रॉक्झिमेशन जरी लावलेत तरी बघा आ ऑप्शन तुम्ही बघू शकता ऑप्शन इझिली तुम्हाला दिसत आहेत की कि किती लांब लांबचे ऑप्शन्स आहेत तर त्याचं निवांत कॅल्क्युलेशन आपण करू शकतो बघा इथे झिरो पॉईंट टू म्हणजेच काय असतं ते वन पॉईंट फाय असतं सॉरी वन बाय फाईव्ह असतं राईट तो वन बाय फायने इथे समजा मी वन पॉईंट एटला जर डिव्हाइड केलं तर ॲप्रॉक्सिमेटली ते झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट फोर वगैरे येऊन जाईल झिरो पॉईंट बघा थर्टी सिक्सचा डेबल थर्टी सिक्स फायचा वन एटी असतो तो झिरो पॉईंट थ्री सिक्स घेतो मी ह्या दोनचा आन्सर ओके इथे बघा चेंज काय करतो मी एट पॉईंट टू इन टू हा राहील टू पॉईंट सेवन थ्री आता टू पॉईंट सेवन थ्रीने जर तुम्ही मल्टिप्लाय कराल टू पॉईंट सेवन इन टू झिरो पॉईंट थ्री सिक्स झिरो पॉईंट थ्री सिक्स म्हणजेच असं समजून चाला की तो झिरो पॉईंट फोर म्हणजेच तो आपल्याकडे मल्टिप्लाय करताना टू पॉईंट सेवनला ट्वेंटी सेवन फोर जा ऑर ट्वेंटी फाय फोर जा टेन तर त्यानुसार ह्या दोघांचं जी व्हॅल्यू आहे ते अप्रॉक्सिमेटली वनच बनेल आणि वन इंटू एट पॉईंट टू दॅट इज एट पॉईंट टू बघा आता हे आन्सर करताना थोडं टेबल्स रिक्वायर्ड आहेत ते थोडे जमले पाहिजेत ओके चला नेक्स्ट क्वेश्चन करू द फॉलोइंग सॉल्युशन हॅज मिनिमम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कोणाचं कमी असतं रे तर इथे बघा ज्यांच्यामध्ये आयन्स कमी सी डेल्टा टी बीचा फॉर्म्युला काय असतो डेल्टा टी बी इज के बी और आय के बी इन टू स्मॉल एम तो हे जे काही इलिव्हेशन वगैरे आहे डेल्टा टी बी जो आहे इट इज प्रपोर्शनल टू अमाऊंट ऑफ सॉलिड म्हणून तर त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो आपण की अशी प्रॉपर्टी जी सॉलिडच्या अमाऊंटवरती डिपेंड करते ती झाली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मग आता फक्त आपल्याला ते कम्पेअर करायचं आहे की कोणाचं सॉलिडची अमाऊंट कमी आहे का कारण मिनिमम पाहिजे की नाही आपल्याला मिनिमम व्हॅल्यू पाहिजे तर इथे कम्पेअर करा बघा एन ए सी एलचे दोन आयन्स बनतात आणि कॉन्सन्ट्रेशन झिरो पॉईंट वन दिलं आहे म्हणून ते बनेल झिरो पॉईंट टू एन ए सी एलचे आयन्स दोन बनतात आणि टूला मल्टिप्लाय केलं झिरो पॉईंट वनने एन ए टू एसओ फोर तर काही जण सात आयन्स बनवतील तर असं नसतं रे इथे आयन्स बनणार आहेत तीन एन ए प्लस हे दोन बनले आणि अख्खा एसो फोर टू मायनस हा एक बनला तो थ्री इंटू झिरो पॉईंट वन ते बनेल झिरो पॉईंट थ्री इथे बघाल तर इथे पण दोनच आयन्स बनणार आहेत तो टू इंटू झिरो पॉईंट टू दॅट विल बी झिरो पॉईंट फोर आणि इथे बनणार आहेत आपल्याकडे तीन आयन्स तो थ्री इंटू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह दॅट विल बी झिरो पॉईंट वन फाईव्ह आता जिथे क्वांटिटी कमी बनली तिथलं इलिव्हेशन पण चेंज जो आहे तो पण कमी असणार सो मिनिमम बॉइलिंग पॉईंट एलिवेशन कोणाला आलं तर फॉर झिरो पॉईंट वन फाईव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ सॉल्युशन मोलॅलिटी फाईंड करायची आपल्याला ठीक आहे सॉल्युशनची मोलॅलिटी काय असणार आहे बघायचं ऑफ अ नॉन ओलाटेल सॉल्युट हॅव्हिंग बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन आपल्याला सांगितलेलं आहे वन पॉईंट एट नाईन आणि बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट तो पण दिलेला आहे थ्री पॉईंट वन फाईव्ह अरे काय राहिलं याच्यामध्ये बघा फॉर्म्युला तर हा इतका सिम्पल आहे डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इन टू स्मॉल एम मला मोलॅलिटी फाईन करायची आहे ना मग मोलॅलिटी काय बदल डेल्टा टी बी डिव्हायडेड बाय के बी डेल्टा टी बी दिलाय वन पॉईंट एट नाईन आणि इलिव्हेशन कॉन्स्टंट दिलाय थ्री पॉईंट वन फाईव्ह वन पॉईंट एट नाईन डिवायडेड बाय थ्री पॉईंट वन फाईव्ह जर करायचं आहे तुम्हाला तर ॲप्रॉक्सिमेशन लावायचं ना थोडं बघाल तुम्ही जे ॲप्रॉक्सिमेशन सहाचा टेबल बघा सहाचा टेबल सिक्स थ्री जा एटीन असतं म्हणजे ह्याला मी वरती एटीन पकडतो किंवा नाईन्टीन पकडतो आणि खाली मी याला थर्टी वन पकडतो सिक्स थ्री जा आणि सिक्स फाय जा थ्री बाय फाईव्ह थ्री बाय पॉईंट म्हणजे पॉईंट सिक्स बनून जाईल राईट ओके नेक्स्ट बघा कॅल्क्युलेट ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सॉल्युशन ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सॉल्युशन आपल्याला फाईन करायचं आहे फॉर सॉल्युशन हॅविंग झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह मोल्स ऑफ ग्लुकोज इन हंड्रेड एम एल ऑफ वॉटर ॲट थ्री हंड्रेड के सगळ्या गोष्टी गिवन आहेत पाय इज इक्वल टू आता मी तो फॉर्म्युला लिहितो फुल फॉर्ममध्ये एन आर टी बाय व्हीवाला इन्स्टेड ऑफ सी आर टी मी काय घेतलं एन आर टी बाय व्ही आता एन पॉईंट सांगितलं आहे बघा झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह आर गिवन आहे आपल्याला झिरो पॉईंट झिरो एट टू टेम्परेचर सांगितलं आहे थ्री हंड्रेड डिव्हायडेड बाय वॉल्यूम जे आहे हंड्रेड एम एल दिलंय बरेच जण डायरेक्ट हंड्रेड घेतात आणि आन्सर चुकवतात ठीक आहे तो हंड्रेड एम एल नाही तर लिटरमध्ये घ्यावं लागेल झिरो पॉईंट वन लिटरमध्ये काय बनणार ते झिरो पॉईंट वन आता ह्याचं जर आन्सर तुम्ही काढाल तर बघा झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह झिरो पॉईंट वन ह्याचं ह्याने मी लिहितो इथे झिरो पॉईंट टू फाईव्ह इन टू झिरो पॉईंट झिरो एट टू इंटू थ्री हंड्रेड तर हे डेसिमल पॉईंटला शिफ्ट कराल ना तुम्ही तर एट पॉईंट टू इंटू थ्री बनतं आणि एट पॉईंट टू इंटू थ्री म्हणजेच ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स ठीक आहे हे काय डोक्यात ठेवायचं का कारण जनरली टेम्परेचर आहे ना आपल्याला थ्री हंड्रेडच देतात तर मग ते आन्सर डायरेक्टली लिहून टाकू शकता आता ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स इन्टू झिरो पॉईंट टू फाईव्ह हे म्हणजे वन फोर्थ असतं झिरो पॉईंट टू फाईव्ह जा म्हणजे काय झालं त्याचं वन फोर्थ झालं आता ट्वेंटी फोरचा वन फोर्थ कराल तर सहाच्या आसपास येणार आहे सहाच्या आसपास एकच ऑप्शन आहे सिक्स पॉईंट वन फाय नेक्स्ट बघा आपल्याला सॉलिबिलिटी विचारली वॉट इज सॉलिबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर ॲट ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअस जर पार्शियल प्रेशर त्याचं दिलेलं आहे झिरो पॉईंट थ्री फोर सिक्स आणि हेनरीज लॉ कॉन्स्टंट पण आपल्याकडे मेन्शन आहे झिरो पॉईंट वन फाईव्ह नाईन ठीक आहे सगळाच डेटा आहे बघा फॉर्म्युला काय असतो फॉर्म्युला इज एस इज इक्वल टू के एच इन टू पी राईट सॉल्युबिलिटी फाईन करायची के एच गिवन आहे झिरो पॉईंट वन फाईव्ह नाईन इन टू प्रेशर जे right? uh, right? आहे प्रेशर किती सांगितलं आहे तर झिरो पॉईंट थ्री फोर झिरो पॉईंट थ्री फोर सिक्स राईट आता झिरो पॉईंट थ्री फोर सिक्स इन्टू वन पॉई पॉईंट वन फाय नाईन जर कराल तर बघा फिफ्टीन थ्रीचा जे आहे फिफ्टीन थ्री जावर सिक्स्टीन घ्या वन फाय नाईनला सिक्स्टीन घ्या सिक्स्टीन थ्री जा दॅट विल बी फॉर्टी एट फिफ्टी राईट आणि ते पॉईंट पॉईंट आहे त्यानुसार ते झिरो पॉईंट झिरो फाईव्हच्या आसपास आन्सर बनेल आता झिरो पॉईंट झिरो फाईव्हच्या आसपास आपल्याकडे हा एकच ऑप्शन आहे मी करतोय ना इथून पुढे जे काही मी करतोय दिस इज जस्ट अ सिम्पल मॅथ्स आणि वेन यू आर सॉल्विंग फिजिकल केमिस्ट्री ना फिजिकल केमिस्ट्री है किंवा फिजिक्स करताय तर ह्याच्यामध्ये हे थोडे कॅल्क्युलेशन जे आहेत ना ते थोडे पटापट -पत जडणं एक्सपेक्टेड आहे रिझन मिन की आपण जे सीई टी एक्झाम देतो त्या सीई टी एक्झाममध्ये एका क्वेश्चन मागे टाइम असतो फिफ्टी फोर सेकंड ठीक आहे यू आर सपोज टू कम्प्लीट ईच क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन फिफ्टी फोर सेकंड मध्ये आहे आणि मग त्या केसमध्ये थोडं पटापट कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे ओके जर okay. नसेल जमत इट्स फाईन फॉर नाव बट एम ठेवा आता जर तुम्ही सीई टी ट्वेंटी ट्वेंटी फोर एम करताय तर ट्वेन सेवन्टीन्थ एप्रिलला एक्झाम अनाऊन्स झालेली आहे एक्झाम डेट ऑलरेडी अनाउन्स आहेत होपफुली तुम्हाला त्याची आयडिया असेल तो जो टाइम पिरियड राहिला आहे तो बराच कमी आहे आणि डेली बेसिसवर एम असं ठेवा की ॲटलीस्ट ॲटलीस्ट मिनिमम फिफ्टी टू सिक्स्टी क्वेश्चन पर सब्जेक्ट सॉल्व करतो आहे प्रत्येक प्रत्येकाचे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅथ्स असेल एवढे क्वेश्चन तर डेली बेसिसवर तुम्ही सॉल्व करताय धिस इज अ मिनिमम नाही तर म्हणाल एवढं सांगितलं म्हणजे झालं असं नसतं रे धिस इज अ मिनिमम एवढं तर तुम्ही केलंच पाहिजे तेवढं करा प्रॅक्टिस इतकी करा की हे सगळे क्वेश्चनशी तुम्ही खूप जास्त फॅमिलीअर होऊन जाल की मग ते पटापट इझिली सुटतील ओके चला नेक्स्ट क्वेश्चन करू आपण बघा आता इफ झिरो पॉईंट वन फाईव्ह सॉल्युशन ऑफ केसीएल आपल्याला एलचं सॉल्युशन दिलंय झिरो पॉईंट वन फाईव्ह मोलाल प्रिझेस ॲट मायनस झिरो पॉईंट फायव्ह वन डिग्री सेल्सिअस कॅल्क्युलेट वँट ऑफ फॅक्टर ऑफ फॅक्टर आपल्याला फाईन करायचं आहे बघा इथे डेल्टा टी एफ इज इक्वल टू असणार आहे आय इंटू के एफ इंटू स्मॉल एम राईट right. आय मला फाईंड करायचं आहे ना मायसाठी डेल्टा टी एफ अपॉन काय येईल के एफ इन टू स्मॉल एम डेल्टा टी एफ आहे माझ्याकडे झिरो पॉईंट फाईव्ह वन ते फ्रीझिंग पॉईंट दिला आहे की नाही हा फ्रीझिंग पॉईंट दिला आहे म्हणजे तेवढा तो कमी झाला करेक्ट त्यानंतर मोलॅलिटी दिली आहे झिरो पॉईंट वन फाईव्ह आणि इलि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट पण सांगितलं आहे वन पॉईंट एट सिक्स करेक्ट सगळा सगळा डेटा आपल्याला गिवन आहे आता काय करायचं आता फक्त व्हॅल्यूज टाकायचे आहेत इथे जर तुम्ही व्हॅल्यू टाकाल तर झिरो पॉईंट फाईव्ह वन जो आहे पॉईंट फायव्ह वन डिवायडेड बाय पॉईंट फिफ्टीन कराल 15 सा तर ॲप्रॉक्स बघा फिफ्टीनचा टेबल तुम्ही जर घ्याल तर फिफ्टीन थ्रीचा फॉर्टी फाय असतं बरोबर मग फिफ्टी वन जे आहे ते थ्रीपेक्षा थोडंसं जास्त बनेल थ्रीपेक्षा काय असणार आहे थोडंसं जास्त असणार आहे थ्री प्लस समथिंग असेल मे बी थ्री पॉईंट थ्री थ्री पॉईंट फोर वगैरे ॲप्रॉक्सिमेटली येऊन जाईल कारण फिफ्टीला थ्री पॉईंट थ्री बनतं आता डिव्हायडेड बाय वन पॉईंट एट सिक्स करतोय आपण तर डिव्हायड बाय वन पॉईंट एट सिक्स कराल तर बघू शकता तुम्ही थ्री पॉईंट थ्री ही वन पॉईंट एट सिक्सच्या डबलच्या थोडंसं कमी आहे बरोबर म्हणजे जे आन्सर येणार आहे ते लेस दॅन टू असेल थोडंसं स्लाइटली लेस दॅन टू ओके आता स्लाईटली लेस दॅन टू म्हणजे जर तुम्ही बघाल इथे ऑप्शन बघा हे टू पेक्षा खूपच कमी आहेत आणि हा टूपेक्षा जास्त आहे तर एकच राहतो ना ऑप्शन वन पॉईंट एट टू नो नीड टू सॉल्व दिस एक्झॅक्ट ॲक्युरेटली सॉल्व करण्यासाठी तुम्ही बोर्ड एक्झाम देत नाही आहात राईट बोर्ड एक्झाममध्ये यू आर सपोज टू सॉल्व इन डिटेल इथे करायचं पटापट ॲप्रॉक्सिमेशन लावायचे बघा नेक्स्ट द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटेल कंपोनंट पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटेल कंपोनंट ऑफ सॉल्युशन सॉल्युशनचं इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लायड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन सॉल्युशन ओके okay, हे काय झालं रे हे असं वाला इक्वेशन त्यांनी सांगितलं की एखाद्या कंपोनंटचं पार्शल वेपर प्रेशर हे त्याचा मोल फ्रॅक्शन आणि त्याचं जे प्युअर स्टेटमधलं वेपर प्रेशर आहे त्याचा प्रॉडक्ट असतो हा जो रॉ आहे कोणी दिला होता हा दिला होता आपल्याला आपल्या राऊल्ड्स बाबाने ओके दिस इज गिव्हन बाय राऊल्स बाबा नेक्स्ट बघा विच अमंग द फॉलोईंग सॉल्ट एक्झिबिट इनव्हर्स रिलेशन बिट्वीन सॉलिबिलिटी अँड टेम्परेचर सॉलिबिलिटी अँड टेम्परेचरचं इन्व्हर्सिलेशन एन ए टू एसओ फोर टेक्स्टबुकमध्ये एक टेबल आहे ओके आता आय डोंट रिकॉल द पेज नंबर बट टेक्स्टबुकमध्ये एक टेबल गिवन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ले ले हे असं वेगवेगळ्या कंडिशनच्या सॉलिबिलिटी आपल्याला अशा दिलेल्या आहेत काहींच्या खूप वाढतात काहींच्या खूप कॉन्स्टंट राहतात आणि काहींच्या कमी होतात आणि तिथे खाली दोन तीन स्टेटमेंट आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे, हे स्टेटमेंट मेन्शन आहे ओके यू जस्ट नीड टू रीड द टेक्स्टबुक हा जो क्वेश्चन आहे ना ह्या क्वेश्चनवरून तुम्हाला समजेल की टेक्स्टबुकच्या लाईनवर बेस्डसुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतो ओके धिस इज प्युअरली फ्रॉम टेक्स्टबुक का लाईन तो गो रीड इट आणि मग हा असावाला जो क्वेश्चन आहे हा इझिली तुम्ही एक फाय टू टेन सेकंडमध्ये सॉल्व करू शकता आणि हा जर तुम्ही फाय टू टेन सेकंडमध्ये सॉल्व केलात तर त्या केसमध्ये जे न्यूम्रिकल्स आहेत जसं की हा नेक्स्ट वाला न्युम्रिकल त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा जास्त टाईम मिळेल ठीक आहे नेक्स्ट बघा वॉट इज मुलालिटी ऑफ सॉल्युशन सॉल्युशनची मुलॅलिटी आपल्याला फाईन करायची जर त्याचं बॉइलिंग पॉईंट इलिवेशन आपल्याला गिवन आहे सेवन पॉईंट वन फाईव्ह आणि मुलाल इलिवेशन कॉन्स्टंट दिलेला आहे त्याचा रेशो तर घ्यायचा आहे रे एम काय असतो डेल्टा टी बी बाय के बी डेल्टा टी बी आहे सेवन पॉईंट वन फाईव्ह आणि हा दिलाय टू पॉईंट सेवन फाईव्ह राईट आता टू पॉईंट सेवन फाईव्ह आणि सेवन पॉईंट वन फाईव्ह जर बघाल तर ॲप्रॉक्सिमेटली <coughs> त्याचा आन्सर जे आहे टू पॉईंट सेवन फाईव्हच्या मध्ये बघितलं तर इन टू थ्री जर केलं मी याला टू पॉईंट सेवन फाईव्हला तर सेवन पॉईंट वन फाईव्ह जा थोडं जास्त येईल आन्सर राईट आणि डबलपेक्षा तर जा जा ते जास्त आहे म्हणजे आन्सर जे आहे ते टू टू थ्रीच्या मध्ये असणार आहे दोन ते तीनच्या मध्ये असणार आहे तर दोन ते तीनच्या मध्ये हे ऑप्शन तर कट झाले हा पण ऑप्शन कट झाला राहतो एकच ऑप्शन टू पॉईंट सिक्स नेक्स्ट इफ झिरो पॉइंट झिरो वन मोलाल ॲक्विस सॉल्युशन ऍक्वियस सॉल्युशन दिलेलं आहे आपल्याला फ्रीजेस ॲट जो आपला बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन मिळून जाईल आपल्याला वेंट ऑफ फॅक्टर फाईन करायचं आहे बघा मी डायरेक्ट लिहितो इक्वेशन आयसाठी आता तो डेल्टा टी बी अपॉन के बी इन टू स्मॉल एम दिस विल बी अवर इलेवे इक्वेशन डेल्टा टी बी आहे आपल्याकडे झिरो पॉईंट झिरो फायव्ह सिक्स मोल्यालिटी पण सांगितली आहे झिरो पॉईंट झिरो वन आणि इथे वन पॉईंट एट सिक्स हा इलिवेशन कॉन्स्टंट पण दिलेला आहे आता मी हे झिरो पॉईंट झिरो वनचे दोन डेसिमल आणि इकडचे दोन डेसिमल हे शिफ्ट केले तर इथे वरती बनतो माझ्याकडे फाय पॉईंट सिक्स आणि खाली राहतो वन पॉईंट एट सिक्स राईट आता फाय पॉईंट सिक्स आणि वन पॉईंट एट सिक्सचा जर तुम्ही आन्सर काढाल तर एटीनचा टेबल तुम्ही बघा एटीन थ्रीचा फिफ्टी फोर असतं म्हणजे ॲप्रॉक्स तीनच्या आसपास येईल आता ॲप्रॉक्स तीनच्या आसपास बघा एक्झॅक्ट तीनच आन्सर दिलेला आहे आपल्याला तो तेच आन्सर नेक्स्ट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅल्क्युलेट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट चार ग्रॅम ऑफ सॉलिड घेतला आहे म्हणजे डब्ल्यू बी मिळाला त्याचं मोलार मास पण दिलं आहे म्हणजे एम बी मिळाला आणि डिझॉल इन एटी एम एल ऑफ वॉटर ओके एटी एम एल ऑफ वॉटर वॉटर डेन्सिटी वन असते त्याची मग एटी एम एल म्हणजेच एटी ग्रॅम करेक्ट मग आता आपलं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे डेल्टा टी एफ फाईन करायचं आहे तर डेल्टा टी एफ इक्वल टू के एफ इंटू बाकीचा जो पार्ट आहे वन थाउजंड इंटू डब्ल्यू बी डिवायडेड बाय एम बी इन्टू डब्ल्यू ए मी मगाशी तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्येच हा सांगितला होता फॉर्म्युला की हा एक्सपांडेड फॉर्म लक्षात ठेवायचा आता के एफ बघा वन पॉईंट एट सिक्स आहे इन टू वन थाउजंड ॲज इट इज डब्ल्यू बी किती सांगितलं आहे फोर ग्रॅम डिवाइडेड बाय डब्ल्यू एटीन ग्रा एटी ग्रॅम घ्यायचा वॉटरचं मास म्हणजे एटी एम एल दिलं आहे पण मी सांगितलं तुम्हाला की डेन्सिटी वन असते आणि मोलार मास बघा इथे सांगितलं आहे वन ट्वेंटी सिक्स मोलार मास पण दिलेला आहे आपल्याला वन ट्वेंटी सिक्स मी आता बघा काय काय कट डाउन करू शकतो इथून फोर आणि एटी कॅन्सल केले तर इथे ट्वेंटी राहील हा झिरो आणि इथला पण झिरो मी कॅन्सल करतो ठीक आहे देन इथे हंड्रेड आणि वन पॉईंट टू सिक्स हे मी कॅन्सल करतो ठीक आहे म्हणजे वन ट्वेंटी सिक्सचं मी वन पॉईंट टू सिक्स केला आणि हा हंड्रेड इथे गेला हे असं कॅन्सल केलं आता वन पॉईंट एट सिक्स आणि वन पॉईंट टू सिक्स म्हणजे हे मी अप्रॉक्सिमेटली थ्री बाय टू घेऊ शकतो आणि हा इथला टू शिल्लक आहेच आहे करेक्ट तर थ्री बाय फोर थ्री बाय फोर म्हणजे काय झालं झिरो पॉईंट सेवन फाईव्ह बघा पुढचं अगेन ॲज आय सेड की हा मॅथ्सवाला पार्ट आहे हा जो पार्ट आहे ना अडे हा इम्पॉर्टंट आहे ठीक केमिस्ट्रीमध्ये हे हे लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यापुढे तुम्हाला मॅथ्स आलं पाहिजे अँड धिस इज अ बेसिक मॅथ्स आय एम नॉट एक्सपेक्टिंग की तुम्ही डेरिएशन इंटिग्रेशन लेवलचं काहीतरी असं हाय लेवल मॅथ्स घेऊन या बेसिक मल्टिप्लिकेशन डिव्हिजन टेबल्स वगैरे ह्या गोष्टी जमल्या पाहिजे ना स्कूल लेवलच्या गोष्टी आहेत त्या आल्या पाहिजेत आपल्याला ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण कॅल्क्युलेट रिलेटिव लोडिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे आपल्याला फाईन करायचं आहे डेल्टा पी बाय पी ए नॉट दिस इज युअर रिलेटिंग लो रिलेटिव लोडिंग ऑफ वेपर प्रेशर जे असतं एक्स बी एक्स बी म्हणजेच आपण त्याला घेतो एन बी बाय एन ए आणि एन बी बाय एन ए म्हणजेच त्याला आपण घेऊ शकतो डब्ल्यू बी टू एम ए डिव्हायडेड बाय डब्ल्यू ए इंटू एम बी ओके आता दिलं काय ते बघू मी फॉर्म्युला आधीच सगळं सांगितलं पण आता दिलक काय आहे तर इफ वेपर प्रेशर ऑफ बेन्झिन अँड वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन ऑफ नॉन वॉल हे सगळं दिलेलं आहे काय मी जो सांगितला फॉर्म्युलाची काही गरज नाही आहे बघा इथं काय आहे तर पी ए मायनस पी ए नॉट मायनस पी ए अपॉन पी ए नॉट हे फाईन करायचं आहे ठीक आहे इथे बघा बेन्झिनचं वेपर प्रेशर दिलं आहे मला सिक्स फॉर्टी म्हणजे हे प्युअर स्टेटमधलं ना तर सिक्स फोर्टी मायनस सॉल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे पी ए झाला दॅट इज फाईव्ह नाईन्टी डिव्हायडेड बाय सिक्स फोर्टी ओके आता ह्याचा आन्सर जर तुम्ही काढाल तर सिक्स फोर्टी मायनस फाय नाईन्टी म्हणजे तो झाला फिफ्टी राईट आणि फिफ्टीला डिवाईड करायचं आहे सिक्स फोर्टीने फिफ्टी आहे फिफ्टीला डिवाईड कशाने करतो आहे मी सिक्स फोर्टीने झिरो झिरो कॅन्सल केले फाय बाय सिक्स्टी फोर राहिला त्याला फाय बाय सिक्स्टी फोरला पण मी अजून जर कॅन्सल आउट केलं तर ते वन बाय थर्टीन राहील थर्टीन फायदा सिक्स्टी फायव्ह असतं की नाही टेबल तो वन बाय थर्टीन राहील मग वन बाय थर्टीनचा तुम्ही आन्सर काढायला गेलात तर ते झिरो पॉईंट झिरो सेवन एट नक्कीच आहे अगेन टेबल टेबल आला पाहिजे रे ठीक आहे बघा ते डेस हे शिफ्टिंग करायचे फक्त डेसिमल पॉईंट कसं शिफ्ट करायचं वनचा टेन घ्या टेनचा 10 हंड्रेड घ्या म्हणजे ते दोन डेसिमल पॉईंट शिफ्ट झाले आणि मग थर्टीनचा टेबल बघा हंड्रेडसाठी तर तो थर्टीनचा टेबल जेव्हा तुम्ही काढाल तर तेव्हा तुम्हाला आन्सर ॲप्रॉक्सिमेटली मिळून जातील तिथे ओके थर्टीन सेवन जा एट जा च्या रेंजमध्ये असतं ते नेक्स्ट बघू विचार मग द फॉलोइंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॉलिगेटिव प्रॉपर्टी कोणती नाहीये आहे तर बॉइलिंग पॉईंट इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी राईट इलिवेशन इन बॉइलिंग पॉईंट इज अ कॉलिगेटिव कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बॉइलिंग पॉईंट इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ठीक आहे चला नेक्स्ट बघू आपण वॉट इज हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ अ गॅस इफ्स हेनरीज लॉ कॉन्स्टंट फाईन करायचं आहे आपल्याला गॅससाठी जर त्याची सॉलिबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर ॲट ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअस इज गिवन ठीक आहे सॉलिबिलिटी दिली आहे एस इज इक्वल टू के एच इन टू पी तो के एच मला फाईन करायचं आहे के एच विल बी एस एस ची व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट झिरो टू एट डिवायडेड बाय पार्शियल प्रेशर पण सांगितलेलं आहे झिरो पॉईंट थ्री फोर सिक्स राईट झिरो पॉईंट झिरो टू एट डिवायडेड बाय झिरो पॉईंट थ्री फोर सिक्सचा आपल्याला आन्सर काढायचं आहे थोडे मला डेसिमल पॉईंट वगैरे शिफ्ट करावे लागतील आणि डेसिमल पॉईंट शिफ्ट करून आपण बघूया इथे मी दोन करतो शिफ्ट तो टू पॉईंट एट आणि इथे मी खाली करतो थर्टी फोर पॉईंट सिक्स आता टू पॉईंट एटलाच मी ॲप्रॉक्स थ्री ॲझ्युम करतो थ्री आणि इथे खाली थर्टी सिक्स वगैरे तर वन बाय ट्वेल्व वगैरे येऊन जाईल ये सांग नो बघा थ्री ट्वेल्व थ्री थ्रीचा थर्टी सिक्स असतं बरोबर तर वन बाय ट्वेल्वचा आन्सर काढायला गेलात तुम्ही तर हे आन्सर मिळून जाईल झिरो पॉईंट झिरो एट च्या आसपास ओके नेक्स्ट बघा वॉट व्हॉट टाईप ऑफ फॉलोईंग सॉल्युशन इज गॅसोलिन गॅसोलिन जे आहे ते तुम्हाला कोणत्या टाईपचं सॉल्युशन आहे आता गॅसोलिनमध्ये एक्झॅक्टली काय असतं रे गॅसोलिनमध्ये आपल्याकडे वेग गॅसोलिन म्हणजे काय पहिलं तर तर इट इज अ जे आपण पेट्रोल बिट्रोल यूज करतो की नाही त्या टाइपचं सोल्युशन आता त्याच्यामध्ये काय असतं तर वेगवेगळे लिक्विड्स असतात यसो नो लिक्विड्स असतात तर लिक्विड्स एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत मग सॉल्युट आणि सॉल्वंट दोन्ही काय झालं आपल्यासाठी ते लिक्विडच होईल म्हणजे कोणकोणते आता वेगवेगळे लिक्विड्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वी कॅन टेक ऑलिफिन्स uh, म्हणजे आपले अल्किन्स जे काही अल्किन्स आहेत बेन्झिन आहे टॉल्युन आहे झायलिन्स आहेत हे असे वेगवेगळे नॉन पोलार लिक्विड्स ऑर नॉर्मल लिक्विड्स हे एकमेकांमध्ये मिक्स झालेले असतील सो त्यामुळे आपण त्याला म्हणू

टू हंड्रेड एम एल तर टू हंड्रेड ग्रॅम हॅज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किती सांगितलं तर झिरो पॉईंट सेव्ह फाईव्ह केन ओके कॅल्क्युलेट मोलार मास फॉर्म्युला मागासचा जो आहे तो आता मी डायरेक्ट लिहितो जर त्यांना लक्षात नसेल येत त्यांनी तो वरती जाऊन चेक करा के बी इंटू थाउजंड इंटू डब्ल्यू बी डिवायडेड बाय डेल्टा टी बी एला तर इथे आणि इथे येणार आहे डब्ल्यू ए आता व्हॅल्यूज टाकायच्यात के बी दिलाय बघा वन पॉईंट एट सिक्स इन्टू थाउजंड आहे इन्टू डब्ल्यू ए सांगितलं आहे फिफ्टीन डब्ल्यू ए किती सांगितलं आहे फिफ्टीन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट दिले झिरो पॉईंट सेवन फाईव्ह आणि इन्टू टू हंड्रेड ग्रॅम करेक्ट आता बघा हे टू हंड्रेडमधले दोन झिरो कॅन्सल करतो आणि ह्याला मी सेव्हन्टी फाईव्ह लिहितो ठीक आहे ह्याला मी सेव्हन्टी फाईव्ह लिहिलं फिफ्टीन आणि सेव्हन्टी फाईव्ह त्याचा मी इथे फाईव्ह केला फाईव्ह इंटू टू म्हणजे टेन झालं तो टेन आणि इथला थाउजंड मधला एक झिरो कॅन्सल केला मग आता हंड्रेड इंटू वन पॉईंट एट सिक्स राहिलं फक्त दॅट इज वन वन एटी सिक्स बघा सीई टी म्हटलं की एक कायम डोक्यात ठेवत चला की सीई टी आहे ना ते यू आर नॉट सपोज टू शो युअर मैथमेटिक्स का स्किल म्हणजे केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व्ह करतोय की नाही आपण केमिस्ट्रीचे जे पन्नास क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यामध्ये ॲज सच मॅथमॅटिक्सचे काही खूप मोठे असे डिफिकल्ट कॅल्क्युलेशन आपल्याला येणार नाही आहेत सो यू आर नॉट सपोज टू शो युअर दोज स्किल्स बट यू आर सपोज टू शो युअर केमिस्ट्री के स्किल्स केमिस्ट्री के स्किल्स ते म्हणजे काय की ह्या कन्सेप्ट हे फॉर्म्युला दिस इज इम्पॉर्टंट मध्ये दे एक्सपेक्ट यू की म्हणजे त्यांच्याकडून तुम त्यांना ते बघायचं असतं की तुम्हाला केमिस्ट्री किती समजते केमिस्ट्रीच्या फॉर्म्युलाज किती येतात केमिस्ट्रीच्या कन्सेप्ट किती येतात तो ते स्ट्रॉंग असलं पाहिजे बाकी हे जे कॅल्क्युलेशन असणार आहे ना ते एकमेकांमध्ये कट डाऊन होऊन निवांत आन्सर मिळतात जे की तुम्ही बघू शकता इवन आत्ता हा जो सॉल्युशनचा व्हिडिओ आहे बाकीचे फिजिकल केमिस्ट्रीचे बरेच सारे व्हिडिओज अपलोडेड आहेत ऑलरेडी ट्वेंटी वन ट्वेंटी टू तर मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल की कॅल्क्युलेशन खूप इझी असतं फॉर्म्युलाज येणं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे बघा नेक्स्ट बघूया आपण फाईंड डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट पॉइंट पॉईंटमधलं आपल्याला डिप्रेशन कॅल्क्युलेट करायचं वेन थ्री पॉईंट टू ग्रॅम ऑफ सॉल्युट विथ मोलार मास वन ट्वेंटी एट ग्रॅम थ्री पॉईंट टू ग्रॅम ऑफ सॉल्युट आणि वन ट्वेंटी एट ग्रॅमचा मोलार मास आहे तो एटी ग्रॅम सॉल्युटमध्ये डिझॉल्व्ह केला आहे जो फॉर्म्युला आहे बघा डेल्टा टी एफ इक्वल टू के एफ के एफ आहे फोर पॉईंट एट इन टू थाउजंड जो आपण घेतो तो घेतला त्यानंतर सॉल्यूडचा मास थ्री पॉईंट टू दिलेला आहे मी आता विदाउट फॉर्म्युलाच लिहितो आहे डिवाइडेड बाय सॉल्वनचा मास एटी ग्रॅम दिला आणि मोलाड मास पण सांगितले वन ट्वेंटी एट ठीक आहे आता इथे जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल बघा हा झिरो मी कॅन्सल करतो इथे मी इथला अजून एक झिरो कॅन्सल करतो आणि इथे मी फोर्टी एट कन्सिडर करतो ठीक आहे आणि एट आणि फॉर्टी एट इथून येईल सिक्स इथून येणार आहे सिक्स त्यानंतर अजून एक मी झिरो कॅन्सल करतो बघा इथे अजून एक झिरो कॅन्सल केला आणि इथे मी थर्टी टू ॲझ्यूम करतो थ्री पॉईंट टूला काय ॲझ्यूम करतो थर्टी टू तर थर्टी टू आणि वन ट्वेंटी एट तिथून राहिलं फोर अँड सिक्स बाय फोर इज वन पॉईंट फाईव्ह एन नेक्स्ट बघा विच अमंग मग द फॉलोईंग सॉल्युशन एक्झिबिट लोएस्ट व्हॅल्यू ऑफ बॉइलिंग पॉईंट लोएस्ट व्हॅल्यू ऑफ बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन मगाशी जे होतं ना सेम एरे डेल्टा टी बी प्रपोर्शनल टू अमाऊंट ऑफ सॉल्युड तर सॉल्युडची अमाऊंट फक्त कम्पेअर करा कमी लोएस्ट व्हॅल्यू ऑफ इलिव्हेशन पाहिजे ना मग सॉलिडची अमाऊंट कुठे कमी आहे तर यू कॅन चेक बघा इथे तीन चार आयन्स बनणार आहेत एल सी एल थ्री आहेत चार आयन्स बनतील फोर इंटू झिरो पॉईंट वन त्याला घेऊ झिरो पॉईंट फोर इथे दोन आयन्स बनतील टू इंटू वन दॅट इज टू इथे दोन आयन्स बनतील झिरो पॉईंट फाईव्ह इंटू टू कराल तर त्याचा आन्सर येईल वन आणि एम जी सी एल टूमध्ये तीन आयन्स बनतील थ्री इंटू झिरो पॉईंट झिरो वन तर ते बनेल झिरो पॉईंट झिरो थ्री आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला मिनिमम आली आहे त्यामुळे हे बनेल करेक्ट आन्सर नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे इथाईल अल्कोहोल इज वॉटर सॉरी इथाईल लिक्विड आणि इन वॉटर ते पण लिक्विड तर सॉल्युशन काय झाले लिक्विड इन लिक्विड नेक्स्ट बघा वॉट इज मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट इफ वन ग्रॅम ऑफ मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट फाईन आहे म्हणजेच आपल्याला बी फाईन आहे वन ग्रॅम ऑफ सॉल्युट नॉन ओलाटेल सॉल्युट इज डिझॉल्व्ह इन वन के जी ऑफ इथाइल ॲसिटेट आणि डेल्टा टी बी ला त्यांनी सांगितलंय की एक्स व्हॅल्यू अज्युम करा ठीक आहे तो इथे मी घेतो एक्स इक्वल टू थाउजंड इन टू वन वन ग्रॅम मोल ते वन ग्रॅम मोल ऑफ नॉन ओलाटल सॉल्युड हे काहीतरी मला थोडं एरर वाटते वन ग्रॅम मोल आपण नाही घेऊ तो आय विल ॲझ्युम की त्यांनी वन ग्रॅमच घेतले लॉजिक नाही आहे वन ग्रॅम मोलसाठी रिझन मिचं मोलार मास आपल्याकडे नाही आहे ओके ऑल राईट गॉट इट गॉट इट वन ग्रॅम मोल म्हणजे त्यांनी वन मोलच कन्सिडर केलेला असणार आहे इथे ठीक आहे थोडंसं स्टेटमेंट जे आहे ना वर्डिंग ते स्लाइट एरर इंडिकेट करतं की वन ग्रॅम मोलचा मीनिंग काय आता घेणार आपण इथे तर मी आता काय मिनिंग घेतो आहे बघा इथे तो पण समजून घ्या फॉर्म्युलामध्ये जे डब्ल्यू बी बाय एम बी असतं डब्ल्यू बी बाय एम बी म्हणजेच तो झाला एन बी तर एन बी जो आहे तो एन बी मी ॲझ्युम करतो आहे की वन ठीक आहे तो हा इथून वन आला कोणासाठी आला तो डब्ल्यू बी बाय एम बीसाठी आला खाली वन के जी आहे वन के जी म्हणजे थाउजंड थाउजंड ग्रॅम हे काय झालं डब्ल्यू ए झाला ओके थाउजंड थाउजंड कॅन्सल केलं तो के बी इक्वल टू का एक्स के बी इक्वल टू बनना है एक्स नेक्ट अ सॉल्यूशन ऑफ फाइव पॉइंट सिक्स ग्राम नॉन वोलाटाइल सॉल्यूट सॉल्यूशन ऑफ 5.6 पॉइंट सिक्स ग्राम नॉन वोलाटाइल सॉल्यूट इन फिफ्टी ग्राम ऑफ सॉल्वेंट है डेल्टा टीबी गिवन है डेल्टा टीबी है अपने क्या वन पॉइंट सेवन फाइव इक्वल टू मोलार के बी पण आपल्याला दिलेला आहे थ्री सी के बी गिवन आहे थ्री इन टू थाउजंड इन टू सॉलिडचा मास घेतलाय फाय पॉईंट सिक्स डिवायडेड बाय मला एम बी जो आहे तो फाईन करायचा आहे राईट मोलार मास ऑफ सॉलिड फाईन करायचं आहे इन्टू फिफ्टी ग्रॅम हे सॉल्वंट आहे आपल्याकडे फिफ्टी ग्रॅम सॉल्वंट आहे ऑल राईट तो एम बी एम बी इक्वल टू काय बनेल एम बी इक्वल टू थ्री इंटू आता थाउजंडच्या ऐवजी मी इथे लिहितो हंड्रेड इन्टू फाय पॉईंट सिक्स डिव्हायडेड बाय वन पॉईंट सेवन फाईव्ह इंटू फिफ्टीच्या ऐवजी घेतलं मी फाईव्ह होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल झिरो झिरो मी कॅन्सल केलेत ठीक आहे आता फाईव्ह आणि हंड्रेड दॅट विल बी ट्वेंटी ओके त्यानंतर वन पॉइंट सेवन फाईव्ह आणि मी जर फायव्ह पॉइंट सिक्स ला डिवाइड केलं फाईव्ह पॉईंट सिक्स आणि वन पॉइंट सेवन फाईव्ह अप्रॉक्सिमेटली व थ्री येऊन जाईल ते राईट थ्री पॉइंट समथिंग येणार आहे ठीक आहे थ्री येऊन टाकू आता ट्वेंटी इंटू थ्री इंटू थ्री तर त्याचा आन्सर किती बनणार आहे ट्वेंटी थ्री थ्री सिक्स वन एटी आणि वन एटी प्लस आता वन एटी प्लस हा ऑप्शन तर कट होईल हा पण ऑप्शन कट होईल पण हे दोन राहतील माझ्याकडे त्यामुळे आय गेस मला थोडं एक्झॅक्ट प्रिसाईज कॅल्क्युलेशन करावं लागेल प्रिसाईज कॅल्क्युलेशन म्हणण्यापेक्षा uh, येस ट्वेंटीने जर मल्टीप्लाय करतोय ट्वेंटी जर सिक्स्टी इंटू थ्री पॉईंट जे आहे आता ते किती असणार आहे बघा तर एक्झॅक्ट करायला गेलो होतं ते बनेल थ्री पॉईंट टू आणि त्यानुसार जर मी आन्सर काढेन इथे तर हे बनेल वन नाईन्टी टू ओके ऑलराइट बघा आता मी हे का का एक्झॅक्ट सॉल्व्ह केलं ते पण मी तुम्हाला सांगतो की इथल्या ऑप्शन जर तुम्ही बघाल वन एटी फोर आणि वन नाईन्टी टू खूप जवळजवळचे ऑप्शन होते Right. राईट okay. तर त्यामुळे मला थोडंसं uh, ॲप्रॉक्सिमेशनला कमी करून एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनची गरज पडणार आहे ठीक आहे बघा नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट वँट ऑफ फॅक्टर वँट ऑफ फॅक्टर म्हणजे आय व्हॅल्यू आपल्याला फाईन करायची आहे ओके कोणासाठी तर के टू एसओ फोरसाठी इफ झिरो पॉईंट वन मोलाल सॉल्युशन बघा त्याच्यासाठी फ्रीजेस म्हणजे फ्रीझिंग पॉईंट डेल्टा टी एफ दिलेला आहे तो डेल्टा टी एफ बाय के एफ इन टू एम हे घ्यावं लागेल डेल्टा टी एफ बनणार आहे आपल्याकडे झिरो पॉईंट फोर थ्री डिवायडेड बाय के एफ जो आहे तो के एफ दिला आपल्याला वन पॉइंट एट सिक्स ओके तो झिरो पॉईंट फोर थ्री डिवायडेड बाय वन पॉईंट एट सिक्स जर आपण केलं तर ते वन बाय फोर और झिरो पॉईंट टू फायव्ह वगैरे बनून जातं करेक्ट आणि इन टू इन टू इथे आहे झिरो पॉईंट वन बघा हे इथून मी कॅन्सल केलं फोर आलं इथे राईट आणि झिरो पॉईंट वन इन्टू फोर म्हणजे आता हे बनणार वन बाय झिरो पॉईंट फोर वन बाय झिरो पॉईंट फोर म्हणजे झिरो पॉईंट टू फाईव्हच्या आसपास येईल सॉरी टू पॉईंट फाईव्हच्या आसपास येऊन जाईल टेन बाय फोर ना तर टू पॉईंट फाईव्ह पेक्षा थोडं कमी टू पॉईंट फाईव्हपेक्षा थोडंसं कमी हे टू पॉईंट थ्री आहेत आता हे टू पॉईंट फाईव्हपेक्षा थोडंसं कमी का घेतलं कारण इथला आन्सर तुम्ही बघू शकता झिरो पॉईंट फोर थ्री आणि वन पॉईंट एट सिक्स हे फोरपेक्षा थोडंसं जास्त डिनॉमिनेटेड थोडा जास्त आहे ना मग आन्सर थोडंसं कमी घेणार ओके तो आन्सर विल बी टू पॉइंट थ्री ऑल राईट सो हे होते आपले क्वेश्चन्स फ्रॉम चाप्टर नंबर टू सॉल्यूशन ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये विल बी कमिंग अप विथ चाप्टर थ्री विच इज आयोनिक इक्विलिब्रियम सो स्टे ट्यून विथ दिस व्हिडिओज आणि इफ यू लाईक धोज व्हिडिओज देन डू शेअर विथ युअर फ्रेंड्स Alright then, so bye bye and see you in next video.